जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. बांदा पोलीस ठाण्याला जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कामकाजाची तपासणी केली, तसंच कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. बांदा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी गेडाम आले होते. बांदा पोलीस ठाण्याचे काम व्यवस्थित चालले असल्याचं त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बॉर्डर तपासणी नाके वगळता इतर तपासणी नाके बिनकामाचे होते. आगामी काळात दोडामार्गमध्ये 4, बांद्यात 1, सावंतवाडीत 2, वेंगुर्ल्या येथे 2 नवीन तपासणी नाक्याची तात्पुरती निर्मिती करणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळी, बांदा पोलीस सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर आदी उपस्थित होते. बांदा पोलीस स्टेशन च्या वार्षिक तपासणीनिमित्त मी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. पोलीस स्टेशनचं कामकाज बघितल्यानंतर बेसिकली पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण फार कमी आहे. तर त्या पोलीस स्टेशनच्या लोकांना गुन्ह्याच्या तपासावर चांगल्या पद्धतीने वेळ देता येतो आणि तपासाची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे. बांदा पोलीस स्टेशनचं दोषसिद्धीचं प्रमाण जिल्ह्यामध्ये टॉप आहे इतर पोलीस स्टेशनच्या कंपॅरिझनमध्ये. ती एक उल्लेखनीय गोष्ट आहे. इतर तपासणीमध्ये इतर काही असं महत्त्वाचं किंवा मोठी काही अडचण असेल असं काही आम्हाला निदर्शनास आलेलं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 19 चेकपोस्ट या अगोदर कार्यरत होते. त्या सर्व चेकपोस्टच्या वर्किंगचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यानंतर आम्ही 6 चेकपोस्ट वगळून इतर चेकपोस्ट तात्पुरत्या स्वरूपात बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. याचं कारण असं की त्या चेकपोस्टची जी जागा आहे आणि जी युजफुलनेस आहे ज्या प्रमाणावर अपेक्षित होतं त्या प्रमाणावर ते आम्हाला मिळत नाही आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने व इतर काही जे नवीन पळवाटा सुरू झालेले आहेत त्या अनुषंगाने नवीन चेकपोस्ट तयार करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे. ते काही वेळाने ते फंक्शनल होती आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला काही मॅनपॉवरचीसुद्धा गरज आहे. तर काही ठिकाणी जिथे आउटपोस्ट आणि चेकपोस्ट जवळ आहेत आणि आउटपोस्टलासुद्धा लोकं आहेत आणि चेकपोस्टलासुद्धा लोकं आहेत तर त्यामुळे मॅनपॉवरचं डुप्लिकेशन होत आहे, काम एकच होत आहे. तर असे काही ऑब्झर्वेशन असल्यामुळे आम्ही ते चेकपोस्ट तात्पुरत्या स्वरूपात बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत जिल्ह्यामध्ये जेवढी सँक्शन स्ट्रेंथ आहे पोलिसांची त्या स्ट्रेंथपेक्षा 20% स्ट्रेंथवर जिल्हा पोलीस काम करत आहे. त्यामुळे ती जी कमतरता आहे ती सर्व पोलीस स्टेशन्सला फेस करावी लागत आहे. पोलीस स्टेशनचं कामकाज, गुन्ह्याची संख्या आणि इतर कायदा व सुरक्षेचा प्रश्न या सर्वांचा अभ्यास करून पोलीस स्टेशनला जास्तीत जास्त स्ट्रेंथ द्यायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने बांदा पोलीस स्टेशनची हद्द ही गोवा राज्यासोबत असल्यामुळे थोडं महत्त्वाचं पोलीस स्टेशन राहणार आहे. ऑलरेडी इंचोली या ठिकाणी एक चेकपोस्ट कार्यरत आहे आणि अजून एक चेकपोस्ट इथे तयार करायचं नियोजन करत आहोत. वर्कआउट झाल्यानंतर तो चेकपोस्ट ऑपरेशनल करण्यात येईल. दारू बंदी आणि अवैध दारूची वाहतूक कायदेशीर गुन्हा आहे आणि त्या याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार कायदा हा पोलीस डिपार्टमेंट आणि एक्साइज डिपार्टमेंट दोघांनाही देतो. दोन्ही युनिट्स आपापल्या परीने आपापल्या क्षमतेने प्रयत्न करत आहेत आणि दोन्ही युनिट्सचं ध्येय एकच आहे की अवैध दारूचं वाहतूक होऊ नये.